We welcome you all for this CJS annual day. We all have worked very hard. So please don't stop clapping to motivate us. Enjoy the show. Thank you. शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमात प्रामुख्याने स्नेह संमेलनाचा सोहळा अधिकच वैशिष्ट्यपूर्ण असतो. शाळा स्तरावरील उपक्रम विद्यार्थ्यांसाठी असल्याने कार्यक्रम खुलविण्याची आणि फुलविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनीच पार पाडावी या अनुषंगाने निवेदक म्हणून सर्वच शाळेत विद्यार्थ्यांचीच निवड केली जाते. यामुळे मागील 7 ते 8 वर्षांपासून स्नेह संमेलनाच्या व्यासपीठावर निवेदक म्हणून शिक्षकांऐवजी विद्यार्थीच आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी समोर येत असतात आणि या समोर येणाऱ्या विद्यार्थ्यांना निवेदक म्हणून पाहणं ही खरं तर शिक्षकांची जबाबदारी असते आणि अशी पारख करूनच आम्ही विद्यार्थ्यांना निवेदक म्हणून निवडतो. आणि जेव्हा हे विद्यार्थी निवेदन करत असतात त्यावेळी त्यांना आम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगतो की कार्यक्रमाचा उद्देश काय आहे, कार्यक्रम कोणत्या स्वरूपाचा आहे आणि तो कार्यक्रम कशा अर्थानं जर आपल्याला प्रेक्षकांसमोर मांडायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत. मग त्याच्यासाठी संदर्भ पुस्तकं असतील किंवा संदर्भ एखाद्या निवेदकाचा उत्कृष्ट निवेदन केलेल्या एखाद्या निवेदकाचं काही लिखित पुस्तक असेल तर ते पुस्तक आम्ही या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थी चांगलं निवेदन करतात. आता अलीकडे शाळेमध्ये बऱ्याचशा स्पर्धा होत असतात, कथाकथन स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, या माध्यमातून विद्यार्थी आमच्या डोळ्यासमोर येत असतात आणि त्याच्यातूनच आम्ही खरं तर या विद्यार्थ्यांची निवेदक म्हणून निवड करत असतो. उत्कृष्ट भाषाशैली, स्पष्ट उच्चार, कणखर आवाज, अचूक शब्दफेक, सभाधीटपणा यांच्या माध्यमातून सूत्रसंचालक म्हणून कार्यक्रम अचूक वेळेत पार पाडण्याची जबाबदारी पूर्ण करताना विद्यार्थीच दिसत आहेत. काही शाळांशी संवाद साधला असता उत्कृष्ट निवेदक घडविण्याची सुरुवात शाळा स्तरावर होत असून सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. गेली 3-4 वर्ष झाली मी अनेक कार्यक्रमांमध्ये निवेदन केलं आणि स्नेह संमेलने झाली, साहित्य संमेलने झाली, त्यामध्ये मी निवेदन केलं. निवेदकाची जबाबदारी ही खूप मोठी असते. कोणताही कार्यक्रम हा त्या सूत्रधारावरच अवलंबून असतो, त्यामुळे कार्यक्रमाचं जितकं काही इम्प्रेशन असेल ते त्या निवेदकावरच असतं. पूर्ण कार्यक्रमाची जी सांगता आहे ते आभार प्रदर्शन, पुन्हा कार्यक्रमाची सुरुवात, हे सगळं निवेदकावर अवलंबून असतं. त्यामुळे कार्यक्रम कशा पद्धतीने हँडल झाला पाहिजे किंवा एखाद्या कार्यक्रमाची रूपरेषा ही निवेदक चांगल्या प्रकारे प्रेक्षकांना समजावून देतो. कार्यक्रमामध्ये जे काही आपले महत्त्वाचे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांपेक्षा जो निवेदन देतो किंवा कार्यक्रमाची पूर्ण ओळख जी निवेदक करून देतो त्यावर जास्त कार्यक्रम अवलंबून असतो. निवेदन करताना खूप चांगले अनुभव आलेत आजपर्यंत. निवेदन केल्यामुळे खूप काही शिकली आहे. निवेदकाची पूर्वतयारी जी असते ती म्हणजे वाचन, आणि वाचनाची खूपच गरज असते जी मी गेली 3-4 वर्ष करते आहे आणि माझे सरही त्याबद्दल मला प्रोत्साहन देत आहेत, मला पाठिंबा देत आहेत. एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं म्हटलं की त्याआधी 2-3 दिवस आधी तर पूर्वतयारी करावी लागते आणि ती सगळी पुस्तकांच्या माध्यमातूनच होते. त्यामुळे आपल्याकडे चौकस बुद्धी असली पाहिजे, चौकस ज्ञान असलं पाहिजे. मी इयत्ता 8वीत होते तेव्हा मी पहिला चित्रसंचालन केलं होतं, माझ्या शाळेचं स्नेहसंमेलन होतं. पहिल्या वेळेस खूपच भीती वाटत होती पण नंतर इतकी सवय झाली की 1-2 निवेदन केल्यानंतर सवय झाली, तेव्हा मग स्टेजची भीती नाही वाटली, समोर बसलेल्या प्रेक्षकांचीसुद्धा भीती नाही वाटली. त्यामुळे निवेदन केल्यामुळे अनुभव येतो, स्टेज डेअरिंग येतं, वाचनाची आवड लागते आणि आपली भाषाशैलीसुद्धा सुधारते. मी हा छंद म्हणून पुढे नक्कीच जोपासेन. म्हणजे अभ्यासासोबतच आपल्याला एखादा छंद असावा असं म्हणतात आणि छंदामधून आपण माणूस खूप काही शिकतो, त्यामुळे मी पुढे गेल्यानंतर नक्कीच निवेदनाचा छंद जोपासेन. उत्तम निवेदक व्हायला आपल्याकडं सर्वप्रथम आपला आवाज खणखणीत असायला पाहिजेत, आपलं शब्दोच्चार व्यवस्थित असायला पाहिजेत,
आणि आपण जे बोलतो ते प्रेक्षकांना नीट समजलं पाहिजे. आपलं वाचनाची आवड असली पाहिजेत आपल्याला आणि भाषा प्रभुत्व असलं पाहिजेत आपल्याकडचं. पहिल्यांदा मी शाळेत आले तेव्हा मला करायची म्हणजे भीती वाटत होती पहिला. मग सरांनी सांगितले की नाही हे करायला पाहिजे तू, आणि मग सरांनीच माझ्यातलं कौशल्य ओळखले आणि मला 10वीमध्ये असताना इंडिया क्लबचा कार्यक्रम होता तेव्हा मला करायला दिले. मग मी पहिला सरांना विचारले मला जमेल नाही काय सर, नाही सरांनी म्हटले येईल तुला म्हणून. मग सरांनी जे प्रोत्साहन दिले त्याच्यामुळेच मी ते चांगलं करू शकले आणि आता मी न घाबरता सगळं निवेदन करते. जे आपण सूत्रसंचालन करतो त्यामध्ये आपला पहिला खनखनीत आवाज पाहिजे आणि जास्त आपलं सूत्रसंचालन दुसऱ्यांना आवडेल असं आपण सूत्रसंचालन केलं पाहिजे. त्यात आपलं पहिल्यांदा सूत्रसंचालनाचं सुरुवात चांगली असली पाहिजे. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता त्यावर अवलंबून असल्या पाहिजे व आपल्याला सूत्रसंचालन करण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा प्रोत्साहन केलेलं असतं आणि त्याचबरोबर आपल्यामधले त्यांनी गुण बघूनच आपल्याकडे सूत्रसंचालन दिलेलं असतं हे आपण ओळखून सूत्रसंचालन अतिशय चांगल्या रीतीनं केलं पाहिजे. सर्वप्रथम भाषण व सूत्रसंचालन रोटरी क्लब 8वीमध्ये जेव्हा रोटरी क्लबचा कार्यक्रम होता त्यावेळेला चौगुले सरांनी माझ्याकडे सूत्रसंचालनचा कार्यक्रम दिला होता. त्यानंतर भाषण मी शिक्षक दिनानिमित्त आपल्या 10वीच्या विद्यार्थिनींना शिक्षक बनण्यासाठी ही संधी दिली होती. त्यामध्ये मी माझे शिक्षक झाल्याबद्दलचे मनोगत व्यक्त केले होते. मी सर्वप्रथम 5 सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त सूत्रसंचालन केलं होतं. सूत्रसंचालन करताना पहिल्यांदा कार्यक्रमाचं नियोजन नीट असलं पाहिजे आणि सूत्रसंचालन करताना वाक्यरचना श्रोत्यांना नीट समजेल अशी असली पाहिजे. अतिशय सोपी श्रोत्यांना समजेल अशी वाक्यरचना केल्यावर सूत्रसंचालनाला श्रोते आपल्याला प्रोत्साहन देतात. आमच्या शाळेमध्ये शिक्षकांना प्रत्येक कार्यक्रमाला सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली जाते. त्यांच्याकडून आम्ही कसं सूत्रसंचालन केलं पाहिजे हे शिकतो. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत नीट केलं पाहिजे आणि सूत्रसंचालन करताना वाक्याचे चढ उतार व्यवस्थित घेतले पाहिजे. पहिल्यांदा मी निवेदन आमच्या स्नेहसंमेलनामध्ये केलेलं होतं. एक आमचं छोटंसं नाटक होतं, त्या नाटकामध्ये मी अँकरिंग केलं होतं आणि तेव्हापासून मला या निवेदन करण्याचा एक छंद लागला आणि आत्ता सहज नीटाने मी ते निवेदन करू शकते. वेगवेगळे निवेदन झाल्यावर अनेक मुलं किंवा अनेक मोठी माणसं जी निवेदन करतात त्यांचं ऐकून किंवा आपले जर निवेदनाविषयी निवेदन असेल तेव्हा आपल्या शब्दकोशातून आपले शब्द घालून कसं निवेदन करता येतं हे मी अनेकांची प्रेरणा किंवा आदर्श घेऊन मी शिकले. रियालिटी शोच्या माध्यमातून लहान मुले निवेदनाची भूमिका पार पाडताना दिसतात. यामुळे शाळा स्तरावर देखील असे विद्यार्थी घडावेत यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कार्यक्रमात सूत्रसंचालन, प्रास्ताविक, आभार तसेच परिचय, कार्यक्रमाची माहिती या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांवर सोपविल्या जातात. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेचा अवलंब करत विद्यार्थी वर्ग आपल्या आगळ्या भाषण शैलीतून सादरीकरणाची भूमिका बजावत कार्यक्रमाचा सूत्रधार म्हणून घडत आहे. प्रतीक्षा फोटोज. प्रतीक्षा फोटोजची आगळी कमाल, गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातील पहिल्यांदाच सर्वात भला मोठा 20x60 चा फोटो अल्बम. फोटो अल्बमची वैशिष्ट्ये, न फाटणारा ना भिजणारा फोटो अल्बम, इतरांनाही भला मोठा फोटो अल्बम करून देण्याची सोय, तसेच कॅन्डिड फोटोज, ट्रेडिशनल फोटोग्राफी आणि अल्बम डिझायनिंग बरोबरच व्हिडिओग्राफी सुद्धा करून मिळेल. संपर्क नेताजी कातकर 9686872602. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.